शतमान स्तंभालेखावरील उदाहरण आपण या ठिकाणी सोडत आहोत. शतमान स्तंभालेख हा शिवाजी स्तंभालेखाचा एक प्रकार असतो, परंतु त्यामध्ये प्रत्येक स्तंभाची उंची ही सारखीच म्हणजे 100 असते, म्हणून त्याला आपण या ठिकाणी शतमान स्तंभालेख असं म्हणतो. दिलेल्या संख्येचं टक्केवारीत रूपांतर करून स्तंभामध्ये त्याचे वेगवेगळे घटक वेगळ्या रंगाने दर्शवलेले असतो. तर या ठिकाणी शतमान स्तंभालेखावरील एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्या समोर एक उदाहरण आहे की सोबतच्या शतमान स्तंभालेखामध्ये काही खेड्यातील साक्षर व निरक्षर लोकांची टक्केवारी दर्शवली आहे, त्यांचं निरीक्षण करून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे. तर ज्यावेळेस तुम्ही शतमान स्तंभालेखाचं निरीक्षण करता, तर आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी हा जो एक साक्ष आहे, या एक साक्षावर इथं त्यांनी जी खेडे म्हणलेलं आहे ती खेडे दर्शवलेली आहे, चंदनपूर, रामपूर, श्यामपूर आणि विलासपूर. आणि या ठिकाणी वाय जो अक्ष आहे, उभा जो अक्ष आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणतो, या वाय अक्षावरती टक्केवारीचं प्रमाण घेतलेलं आहे की 2 सेंटीमीटर बरोबर 10%. आता या ठिकाणी स्तंभामध्ये 2 घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तुलना करणं सोपं जाते. इथे लाल रंगाने जो भाग दर्शवलेला आहे तो साक्षर लोकांची संख्या दर्शवतो आहे, आणि निळ्या रंगाने जो भाग दर्शवलेला आहे तो निरक्षर लोकांची संख्या दर्शवतो आहे. तर इथे आपण जाऊया प्रश्न क्रमांक 1 कडे. कोणत्या खेड्यातील साक्षर लोकांची टक्केवारी समान आहे? तर हा प्रश्नाचं उत्तर अगदी निरीक्षणाने आपण देऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही स्तंभांची उंची लक्षात घेता की चंदनपूर या गावामध्ये साक्षर लोकांची टक्केवारी आहे 60, रामपूरमध्ये साक्षर लोकांची टक्केवारी आहे 50, श्यामपूरमध्ये साक्षर लोकांची टक्केवारी आहे 40, आणि या ठिकाणी विलासपूर या खेड्यामध्ये साक्षर लोकांची टक्केवारी आहे 50. म्हणजे ज्यावेळेस निरीक्षण आपल्या लक्षात येते की रामपूरमध्ये सुद्धा 50% साक्षर संख्या आहे आणि विलासपूरमध्ये सुद्धा 50% साक्षर संख्या आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेला जो पर्याय क्रमांक आहे, रामपूर व विलासपूर या 2 खेड्यामध्ये साक्षर लोकांची संख्या समान आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी आपला आहे. पर्याय क्रमांक 4 रामपूर व विलासपूर या 2 खेड्यांमध्ये असणारी साक्षर लोकांची संख्या समान आहे.